कोरोनाचा त्रास आहे हा कसं कमी करायचा हे मी तुम्हाला सांगतो. कसे कमी करायचं सांगतो. हिचं घरणं धोरणं दोन कारणांनी. एक म्हणजे तिला ती जाड आहे. जो जाड असतो ना त्याच्या चरबीचा मास आहे. आपलं नाक अगदी लहान असते आणि ते आपल्या चरबी वाढली की चरबीमुळे नाक अजून लहान लहान होते. मग उघड्या तोंडातलं शिटी नाही वाजत पण आपण ओढ जवळ केली की शिटी वाजते. शिटी वाजते म्हणजे तेव्हा हवेचा मार्ग लहान झाला. मग श्वासाला त्रास होतो आणि मग श्वास घेत नाही म्हणून मग मेंदू खराब होतो, झोप खराब होते. तर घोरणाऱ्या माणसाचा मेंदू खराब होतो. तर मुलं घोरले नाही पाहिजे, मोठे घोरले नाही पाहिजे. तर आपण जर पालथं झोपलं ना तर नाकातली सर्दी गळून जाते. सो आडवं झोपा किंवा पालथं झोपा आणि शेजाऱ्यांना विचारा कसं कशाने माझं घोरणं कमी होते. सगळ्यात चांगलं तुम्ही एक मोबाईल स्टँडवर ठेवा आणि रात्री दिवा छोटा दिवा ठेवून जागे झोपा आणि झोपेचा व्हिडिओ करा आणि त्याला चार्जर लावा. तो डिस्चार्ज नाही झाला पाहिजे. तर रात्रभरचा व्हिडिओ करा आणि पूर्ण झोपेचा व्हिडिओ करा. तुम्ही बघा की तुम्हाला कळेल की पालथं झोपलं की घोरत नाही, साईडला झोपलं की झोप. पण पालथं झोप आकाशाकडे डोकं तोंड डोळे केले की झोप घोरतो. तर त्याला बेडकडे पोटावर झोपा आणि घोरणं जाते का बघा. तिरप झोपलं ना तरी घोरणं कमी होईल. उशा घेऊन तरी झोपड. तिसरं बारीक व्हा. वजन कमी करायला सोपा. एक कप गरजेपेक्षा चहा जास्त पिला की महिन्याला पावशेर अर्धा किलोशेर वजन वाढते. एक कप चहा किंवा एक नाश्ता जास्त केला तो कमी केला की वजन कमी होते. तर प्रत्येक पाऊण अर्धा घास प्रत्येकाने कच्चा खाल्ला पाहिजे आणि ज्याला वजन कमी करायचं तरी पाऊण घास कच्चा खाल्ला पाहिजे. आणि दोन जेवणाच्या मध्ये गाजर काकडी टमाटे फळं कोशिंबीरच खाल्ल्या पाहिजे आणि सर्दी कमी व्हायला पाहिजे. तर सर्दीसाठी ॲलर्जीचे औषधं मिळतात, स्प्रे मिळतात. स्टिरॉइडचा स्प्रे मिळतो, फ्लोहेल वगैरे नावाने मिळतात, फ्लोमिस नावाने मिळतो. तो स्प्रे टाकला की नाक उघडून जातं आणि डिओने सर्दी आणि ॲलर्जी दोन्ही कमी करतं. सर्दी असताना तर डिओने, सर्दी नसताना फक्त फ्लोमिस्ट हा स्प्रे सकाळ संध्याकाळ नाका टाका. एक महिने सर्दी कमी होते मग बस सुटले. तिसरं धुळीने सर्दी होते म्हणून नेहमी मास्क वापरा. एक मास्कने एक कपड्याच्या मास्कने अर्धीच धूळ अडेल ना. दोन कपड्याचा मास्क शिवा घरी दोन थर पाहिजे म्हणजे याने अडेल त्याने पण अडेल. तर तुम्हाला धूळ परमनंट मास्क वापरा. माझ्या भावाच्या मुलाला सर्दी होती, मास्क लावल्यावर सर्दी चालली गेली धुळीची सर्दी. तर तुमची पण ॲलर्जीज आहे आणि सर्दीवाल्यापासून दोनच दूर राहायचं आणि सर्दीचं औषध देतो नाकाटाकाचं फ्लॉवर आहे, फ्लोमिस्ट. त्यांनी सूज कमी होते, स्टिरॉइड आहे आणि सर्दी असताना डिओनेस घ्यायला पाहिजे. त्यात फ्लोमिस्ट पण आहे, सर्दी कमी करायचं औषध आहे आणि महिनाभर करा परी होईल. पुन्हा झालं पुन्हा घ्यायला लागेल. पण अजून आहे, जर घरी आल्या जेव्हा जेव्हा पाण्यापाशीच जातो सूप करायला पाणी प्यायला कशा